उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले. उद्विग्न म्हणजे काय? निराश होऊन गांधीजी परत आले.
जिसके गोल में परिषद संपल्यानंतर त्यांनी सविनय कार्यक्रम आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पहा मग त्यांनी असं ठरवलं की बाबा आपण त्यांच्या सोबत सहकार्य करून काय उपयोग होत नाही परत आपण काय करू सविनय कार्यक्रम आंदोलन सुरू करू गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली आणि मग गांधीजींनी निर्णय घेतल्यानंतर सविनय कार्यभंगाचा त्यांना लगेच सरकारने काय केली अटक केली त्यामुळे त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आणि पहा याचा परिणाम काय झाला गांधीजींना अटक केल्यामुळे जनतेमध्ये असंतोष किंवा रोष सरकारने या चळवळीला अमान्य दडपशाहीने उत्तर दिले आणि सरकारने काय केलं म्हणजे जी वंगभंग चळवळ होती पहा सरकार ही जी सविनय कार्यभंगाची दुसरी फेरी होती या चळवळीला अमान्य दडपशाहीने उत्तर दिले अमान्य दडपशाहीने म्हणजे काय लोकांवर लाठी हल्ले करणे त्यांना विनाकारण त्रास देणे कोणती चूक न करता त्यांना तुरुंगामध्ये डांबणे अशा पद्धतीने त्यांनी काय केला जनतेचा छळ सुरू केला सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केली पहा सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी आता नागरी हक्क म्हणजे काय आपल्याला स्वतंत्र कुठे फिरता येणे आपले विचार मांडता येणे आपल्या मनाचा व्यवहार करता येणे आपल्या मनाचा व्यवसाय करता येणे या सर्व हक्कांची त्यांनी काय केली गळचेपी केली राष्ट्रीय सभापतीच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आणि पहा ही जी राष्ट्रीय सभा होती नॅशनल काँग्रेस आणि तिच्या ज्या सहयोगी संघटना होत्या त्या बेकायदेशीर ठरवण्यात आल्या म्हणजे त्या कायदेशीर नाही असं सांगण्यात आलं त्यांची कार्यालय व निधी ताब्यात घेतले आणि जिथे कुठे राष्ट्रीय सभेची कार्यालय होती त्या संघटनांची कार्यालय होती आणि त्यांचा जो निधी होता निधी म्हणजे काय त्याची जमा झालेली संपत्ती होती पैसे होते ते त्यांनी ताब्यात घेतले राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आणि पहा जे काही राष्ट्रीय वर्तमानपत्र होते त्या काळामध्ये सुरू आणि ते साहित्य होतं यांच्यावर साहित्य म्हणजे काय जे काय ग्रंथ नाटक काव्य होते यांच्यावर काय सुद्धा बंदी घातली अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कार्यभंगाच्या आंदोलनाची ऐतिहासिक भरोस संपली मग शेवटी एवढा रोष पाहून गांधीजींनी एप्रिल 1934 मध्ये काय केलं की सविनय कार्यभंगाची चळवळ मागे घेतली म्हणजे थांबवली आणि सविनय कार्यभंगाच्या आंदोलनाची ऐतिहासिक पर्व संपले म्हणजे सविनय कार्यभंग चळवळ या ठिकाणी थांबले आणि त्याचा जे कालावधी होता तो सुद्धा या ठिकाणी संपला म्हणजे त्याचा ऐतिहासिक पर्व संपले तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुणेकरा जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांमध्ये झाला होता यानुसार या पुणेकरानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघात देण्याऐवजी त्याच्यासाठी काही राखीव जागा देण्यात आल्या राखीव म्हणजे काही विशिष्ट मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार निवडून दिले जातील त्यानंतर आपण अभ्यासलं तिसरी गोलमेज परिषद तिसऱ्या गोलमेज परिषदेवर सुद्धा काय केलं होतं राज्य सभेने बहिष्कार टाकला होता आणि नंतर सविनय कार्यभंगाची दुसरी फेरी गांधीजींना सविनय कार्यभंग आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला परंतु सरकारने त्यांना अटक केली आणि मग सरकारने हे जे आंदोलन होतं सविनय कार्यभंगाचं हे अमानुष दडपशाहीने त्याला उत्तर दिले पण या ठिकाणी मग गांधीजी सुद्धा निराश झाले आणि गांधीजीने काय केलं अखेरीस 1934 मध्ये ही चळवळ मागे घेतली आणि या सविनय कार्यभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपले विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे पुढील जो पाठ आहे तो पुढील जो पाठ आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ याद करणार आहोत.